नमस्कार प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी उपवासाच्या गोड कचोरीची रेसिपी दाखवणार आहे मस्त क्रिस्पी अशा ह्या कचोरी होतात आणि आपण ही कचोरी अगदी दोन ते तीन चमचे तेलामध्ये करणार आहोत इथे मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत मस्त क्रिस्पी लेअर येते वर्ण आणि आतून छान मस्त गोड नारळाचं फिलिंग एकदम सोपी रेसिपी आहे छान लागते चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया पान गरम आहे साजूक तूप घालायचं आहे पाव चमचा याच्यामध्ये थोडेसे काजूचे आणि मनुकाचे तुकडे करून घेतलेत ते आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत तुपावरती अगदी अर्धा मिनटासाठी हे छान परतलेत आता याच्यावरती नारळ घालायचं आहे इथे ओला नारळ मी किसून घेतलेला आहे ओला नारळाचं खोबरं इथे किसून घेतलेलं आहे आपल्याला हवं असेल तर डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता परतवून घ्यायचं आहे अर्धा मिनटासाठी आणि आता याच्यामध्ये साखर घालायची आहे तीन चमचे साखर घातलेली साखरेच्याऐवजी गुळ घातला तरीही चालेल साखर साखर सा आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे छानपैकी परतवून घ्यायचं आहे गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे हे बघा इथे छानपैकी परतले साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आता याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची अगदी पाव चमचा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता थंड करून घ्यायचं आहे इथे आपलं कचोरीचं फिलिंग रेडी झालेलं आहे आता हे आपण थंड करून घेऊया आता आपण कचोरीचा डो तयार करायला घेऊया त्यासाठी इथे रताळी उकडून घेतलेली आहेत मी पाव किलो रताळी आहेत दोन मिडियम साईजची येतात बटाटा उकडतो त्याप्रमाणे उकडून घ्यायची आहेत आणि साल काढून घ्यायची आहे त्याची ती आता किसून घ्यायची आहेत म्हणजे एकदम सॉफ्ट असा डो होतो आपण मॅश करून घेतली तरी चालेल हे बघा इथे मी सगळी रताळी अशा प्रकारे किसून घेते आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं अगदी चवीपुरतं चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि तीन चमचे अरारूट पावडर घालायची आहे त्याने मस्त क्रिस्पीनेस येतो आणि बाइंडिंग छान येतं कचोरीला अरारूट ऐवजी शिंगाडायचं पीठ घातलं तरीही चालेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट असा डो करून घ्यायचा आहे हे बघा पाणी अजिबात घालायचं नाही आहे याच्यामध्येच व्यवस्थित असा डो तयार होतो आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हाताला पिठाचं थोडंसं मिक्सर घ्यायचं आहे हातावरती गोळा करायचा आणि अशी पारी करून घ्यायची आहे आणि फिलिंग त्याच्यामध्ये भरायचं आहे जे आपण तयार करून घेतलं आहे ते आणि हे पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे असा कचोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला हे बघा एकदम छान अशा चा तयार होतात वेळ लागत नाही झटपट होतात यास प्रकारे बाकीच्या पण करून घेते थोड्याशा आणि कचोरी तयार झाल्यानंतर आरारूट पावडरमध्ये आपल्याला ती कोट करून घ्यायची आहे म्हणजे मस्त क्रिस्पी होतात हे बघा आता प्रकारे सगळ्या कचोऱ्या मी करून घेते आणि आरारूट पावडरमध्ये कोट करून घ्यायच्या आहेत माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा इथे मी सगळ्या कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या कचोऱ्या शालो फ्राय करून घेणार आहोत पात्र गरम करायचं आहे त्याच्यामध्ये अगदी पाव चमचा तेल घालून घ्यायचं आहे सगळ्या याच्यामध्ये गॅस आधी लो फ्लेमवर ठेवायचा आहे नंतर लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या सगळ्या कचोऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत सगळ्या घालून घेते मी याच्यामध्ये गॅस आधी लो फ्लेमवर ठेवायचं आहे घालून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम, फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि आपल्याला ह्या मस्त क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे जास्त तेलही लागत नाही आणि मस्त छान होतात या कचोऱ्या आपल्याला हवा असेल तर आपण डीप फ्राय पण करू शकता प्रकारे मी उपवासाची चटपटीत अशा कचोरीची रेसिपी पण शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे आपण चेक करू शकता हे बघा कचोऱ्या सगळ्या मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत सगळ्या बाजूने फिरवून अशा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आता त्या मी काढून घेते एकदम छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत याच प्रकारे बाकीच्या कचोऱ्या आपण शालं फ्राय करून घेते नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आपल्याला नक्की आवडेल हे बघा सगळ्या कचोऱ्या करून घेतल्या आहेत एकदम मस्त क्रिस्पी झालेल्या आहेत बाहेरणं आतून छान गोड असं नारळाचं फिलिंग छान लागतात करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद